आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खासदार राजू शेट्टी यांनी कर्जमाफी प्रकरणी शेतकऱ्यांची माफी मागावी. स्वराज्य क्रांतीचे आदम मुजावर यांचे उपोषण आणि आंदोलन. जयसिंगपूर येथील खासदार राजू शेट्टी यांच्या कार्यालयासमोर स्वराज्य क्रांती आंदोलकांचे नेते आम आदमी आदम मुजावर यांनी उपोषण आणि आंदोलन सुरू केले आहे. खासदार राजू शेट्टी यांनी केलेले आंदोलन भोळ्या बाबड्या आणि गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू नये यासाठी होतं का असा सवाल करत त्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी करत आदम मुजावर यांनी हे उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाबाबत माहिती देताना आदम मुजावर म्हणाले, 2008 साली तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी 72,000 कोटीची कर्जमाफी केली होती. मात्र त्यावेळी 45,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊ नये अशी मागणी खासदार राजू शेट्टी आणि खासदार सदाशिव मंडलिक यांनी केली असल्याचे आदम मुजावर यांचे म्हणणे आहे. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावजे. 2008-09 मध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील कमी अभ्यासू खासदारांनी त्या कर्जमाफीला विरोध करून कमाल मर्यादेचा निकष लावून शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती टाकण्याचं काम केलेलं आहे. या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी म्हणून देशभर हिंडणारे खासदार राजू शेट्टी साहेबांनी अशा चुकीची भूमिका घेणे म्हणजे शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती कालवण्यासारखा प्रकार आहे. त्यासाठी आम्ही त्यांच्या दारासमोर आज धरणे आंदोलन आणि भविष्यात आमरण उपोषणासाठी बसत आहोत. याची प्रमुख मागणी अशी आहे की राजू शेट्टींनी केलेलं विधान परत माघार घ्यावी, शेतकऱ्यांची माफी मागावी आणि त्यांना केंद्र शासनाने दिलेली जी कर्जमाफी आहे त्याचा लाभ मिळावा. या मागणीसाठी आम्ही ठाम आहोत.